मंडळी आज आपण पहिल्यांदाच शेंद्रू गानू देवलकरच्या कुटुंबाला भेटणार आहोत चला तर बघूया या अतरंगी माणसाचं सतरंगी कुटुंब आपलं कसं मनोरंजन करता येते सासऱ्याचा फोन मरा आहे ना हॅलो काय हा बरे आहेत ना हा बरे आहेत ना म्हणजे यावर्षी पण काही जात नाही तुम्ही आवो देव आ, आ। ना, 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 हो देवदर्शनाला हो डायरेक्ट ना हो गाडी न हा हा घरचे बरे आहेत ना सगळे सून बरी आहे ना पोरगा बरा आहे ना हां नाही सून चांगली आहे तुमची पोरगा जरा अवधस आहे ना म्हणून म्हटलं बाकी काय नाही माझ्याकडे सगळं चांगलं आहे सगळं ठीक आहे पाऊस पाणी सगळं होय 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 काय वादल वारा सगळं आहे तुमची पोर हा ते झोपली आतमध्ये सकाळी का कष्ट उडले आयुष्याचे हो कष्ट सलग तीन वेळा जेवण जमले ती म्हणून झोपले थकते हा ठेवा हा काय कायली करू नका सगळं व्यवस्थित आहे ठेवा तुम्ही फोन उठला वाटत आमचा झालं पिसलतो तो राहि सकाळ पिसाल नाही तर काय करू कधी पासून घातली इथं पासून तंगडा पसरून बाय कधी पासून सांगितलंय बाजारात जावा जरा मसाला आणा पापड आणा लोणचे आण डाळ आण तांदूळ आला तर ता नाही पुढच्या पाच मिनिटात तुम्ही जर गेला नाही ना तर बाहेर शेतात घेऊन पिअरेल तुम्हाला कळलं तुम्हाला इतके दिवस हा बोका झाकून का ठेवला होता कल्ला काय काय जरा काय आहे काय वरती देवाण दिला नाही की फक्त एवढा फ्लॉवर पार्ट घेऊन आलाय फक्त बोलू सांगते अरे देवाने एवढा मस्त हँडसम नवरा दिलाय कोकणचा चॉकलेट दिला हिरो दिलाय कसं त्याच्या धमकी देऊ नका मी आधीच सांगतो या बोलतो वेल्डिंग करू माझ्या भावाकडनं जरा शिक्का बायकोला कसा गुलाबा सारखा ठेवलाय कारण त्याने गुलाबावर लग्न केलं नाही कळलं ना मी हा वर्ड पिंपल कसा सजू हेच मला कळत नाही

अरे बापरे डावा उजवाच अरे काय संगीत कुर्ची खेळता बाय की काय काय झालं काय बाय गुलाव गुड न्यूज हाय काय गुड न्यूज आहे कली येणार काय कली येणार विचार तुमच्या युयु चुलाच मला विचारा मला काय झाला एवढा असेल नेत्रावतीलाच विचारा नाही बोला बोला युयुत सू आता तुम्हीच बोला काय ते नाही नाही नेत्रावती तूच बोल नाही तुम्हीच बोला युयुत सू आता नेत्रावती तू आता का तोंड शिवले तुमचं अरे वाय वाय मी येले बोलणार युयुत सू नेत्रावती गाडी सोडा फलाटावर नाही एकदा जी मी येले युयुत सू नेत्रावती बरं तुझं नाव हिचं नाव चांगलं तरी आहे नेत्रावती हा कुठल्या अँगलला युसु वाटतो मला सांगा ओ बाबा सांगो नाही काय काय झालं काय झालं काय हा नाही मी सांगतो सांग काय विचारलंस तू हिला काय विचारलंच काय गुड न्यूज आहे काय गुड न्यूज आहे काय हिच्या बाजूला उभं जायचं नाही झाला काय पण कशी देणार गुड न्यूज कशी देणार जरा हिच्या जवळ गेला ना की जड जड शब्द बोलते कसा होणार रोमांस oh, oh, माझे जडजड शब्द पोहोचतात तुम्हाला जरा दोन प्रेमाचे शब्द बोलायला गेले की अंगावर येतात घ्या चार वाक्य बोलली ओल्या भावना प्रेमाचा अंकुर तुसड्या भावना केवढे जड शब्द बोलते कसा होणार आमचा रोमान ताई स्पष्ट सांगतो आता आलो आहे तर आम्हाला एकमेकांवर राहायचं नाही आहे जर तुम्ही पण धर अरे काय 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 मी सांगितले राहा गोरं काढून द्यायचं काढून काय काय बोलतात रवल चाललंय यांचा मला माहिती होतं या होणार आहे काय होणार आहे मला माहिती होतं या होणार आहे गुलाबजाम रॉकेल मध्ये पडल्यावर लफडी होणार ना तर पडला पाहिजे ना काय झाला जा? काय नेमकं झाला काय मला युयुत्सूच्या काही गोष्टी पटत नाहीत काय त्या स्पष्ट स्पष्ट सांगतात हॅलो बोलतोय बोल बोल काय तो मला स्पेस देत नाही मला माझा माझा वेळ हवा असतो मला माझी मोकळी हवी असते हा मला देत नाही माझा वेळ जे काय बोलते ना माझ्याशी ते सगळे जडजड शब्दात बोलते मला काय कळतच नाही काय बोलते ती काय कळत नाही आणि काय मी कसं बोलायचं तुमच्याशी जवळ गेले ना हिच्या रोमॅन्टिक बोलायला लागलं ना जडजड शब्द वापरते जे मला समजतच नाही अशी करते बरं हे सगळं दोघांमध्ये ठीक आहे चार चौकात पण ही बाई जडच शब्द बोलते मला काय कळत नाही चार चौक तोंडाकडे बघतात मी काय करायला का थांब 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 बाय माझी नेत्रावती जडजड म्हणजे काय बोलतेस नेमकी बेडरूम मध्ये काय नाही आपलं सुरुवात करताना दोन शब्द बोलायचे म्हणून आपलं पर्णपटलावर उलगडलेल्या तुझ्या या छानशा प्रेम श्रापल्याच्या शिंपल्याच्या डोहामध्ये साठवून ठेव आणि हा पूर्ण आसमंत भरून टाक आपल्या प्रेमाच्याच रंगांनी मग बघ आपलं बंबाळ चितीज कसं छोटी छोटी पावलं उमटवेल आणि आणि आपले सूर हे आसमंतात विलीन होतील एवढंच बाईनीत्रावरती बेडरूम मध्ये दुधाचा गलास घेऊन गे। गेलीस तरी पोरं होतीसाठी एवढे जडजड शब्द बोलायची काय गरज आहे एक काम कर त्याच्या समोर एकदा बस आणि त्याला म्हण पोर तरी पोरं होतील ही <laughs> भाषा समजते त्याला एवढा जडजड कुठं समजणार जडजड बोलते रात्रभर त्या जड शब्दांचा मी अर्थ लावतो मग तिला सांगतो तो तिला पटत नाही मग आमच्यात भांड नव्हतं तेवढाच सा काल होते काय करायचा हे पसाड्या पण तुला वेले करायचा हिशोब ठेवायचा कशाला हिशोब ठेवायचा कशाला म्हणजे म्हणजे तुमच्या सारखा उलगा येतो त्याला जॉब नाही आहे यांचं काय सकाळी उठलं गवत वाला केला की चालले असे असे चालत हे जास्त बोल टाकेल वेल्डिंग करू इथल्या बरं 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 मी ऐकते मी मी भाषेच ऐकते हा ताई मी भाषेचा ऐक भाषेचा हा? हा? काही प्रॉब्लेम नाही करणार एवढा पण माणसाच्या जवळ जाताना माणूस शांत नको का ताई शांत नको असं मिठीत शिरायला कुशीत शिरायला शांतता तर हवी ना हा रात्रभर घोरत असतो ताई ते वेगवेगळ्या सुरांमध्ये कधी वरचा लावतो कधी खालचा करायचा प्रणय काय सांगितलं होता लग्नाच्या वेळेला घोरू नको सांगितलं होता ना एवढा पण तुला जमत नाही संसारात करायला तो जिंदगानीवर थू आहे कोण बोलते बघा तुमची वाट कशी हलू हलू फडफडते हो माझी काय वाटते फडे बंद आम्ही दोघ बोलता वाय तुला काय प्रॉब्लेम आहे ऐकत काय भाऊजी या घोरतात ती फक्त घोरतेच तेवढं जाते तिला हे कायच नाही मागल्या टायमाला घरामध्ये रात्रीची एवढं घोरं होती शेजाऱ्यांना वाटलं माझ्या घरात बिबटे आलाय म्हणून बाहेर पिंजरा लावला नाही काय करी मग काय माझा सांगितलं काय काय रात्रभर तुमचा गॅस दिवाळी साजरी करत असतो त्याचा काय काय पण आता स्वतःच आले तर शिक 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 तू घरण्याचा विचार त्या ना हा घरण्या काय बोलत होती नाही काय घोरतो हा तर काय करायचं काय नाही सोपा उपाय आहे जो अंगठा असतो ना त्याला दोरी बांधायची आणि घरला ना की अशी वाढायची म्हणजे जाग येईल म्हणजे झोप मोड झाली की कसं त्याचं ते घरनं पण मोडून जाईल काय होत नाही अंगठ्याला दोरी बांधली होती आणि ती दोरी मी खिडकीला लावली होती चार खिडक्या आवडला निघतेला वडील चार जवळ पटेल असं काहीतरी बोला पटेल असं जाय माझ्या बहिणीचं माहेरचं नाव नाजूक आहे कोण तो ज्याने कोणी नाव ठेवलं नाही त्याला माझ्या समोर असा कातलावर चार वेळा आपटतो ना त्याला <aparecer> <accountant> ना इथं ना भाजूका पाहिजे होत मला मा कातलाव माझ्या समोर मला जरा काय झालं ना की डायरेक्ट अंगावर येते बाकी इथलं आदली मधली रिॲक्शनच नाही कुठली मधली रिॲक्शन आहे कपाटाच्या बाजूला तुम्हाला उभं केलं ना कपाट जास्त शेक्षी दिसल शेक्षी थोडा शब्द तरी शब्द घ्या बोलतात आणि काय हो काम काय करता तुम्ही काय काम करता चांगलं मला व्यक्तीला करायला लागतं तू एकटीन करतेस आणि मी काय दिवसभर झुरला मोज असतो घरातली नाहीतर काय करता काय कुत्र्यानी चप्पल नेलेली सकाळी शोधून आणतात हे यांचं काम हे <laughs> काम नाही चप्पल काय फुगडे येते तुझा बापूस पाठवून देतो मला एखादी गाडी जाय मी वाडी सांगत फिरत असतो मला जेव्हा मिळत नाही घरात म्हणून अरे आणि ही माझ्या पोटावर आता गॅसवर बोलली मला आठवलं म्हणून सांगतोय हिच्या जेवणामुळे माझी सगळी लपडी झाली पोटाची झाली लपडी काय झाली जेवण केला की आडवा हात करून जाऊताव संसार म्हणजे कसं भांड्याला भांड लागतस काय भांड्याला भांड्याला भांड लागू दे पण टाकीला वाटी आली तर कसं वाटेल त ओ ओ ओ करून प्रकारची माणसं एकत्र येणारच आपण समजून घ्यायचं तोच तर संसाराचा गाभा आहे काय गाभा बिबा नाही झाला कुठेतरी दाबा आधी पाहिला गाभा करताय आता आता डोकं पिसाय लक्षात ठेव हा डोंगर फोडून मी मधनं जोपर्यंत रस्ता करत नाही ना तो माझं नाव बदला शेंद्रू गानू देवलेकर नाही बदला तुम्ही माझं मला वाटाल मला फडणार आहे माझ्यातनं रस्ता काढणार आहे आणत्या काली तुमचा जेसीबी नाही ठेचला ना तर मी पण आहे तुम्ही पण भावा ही झोपडी आहे ना स्वतःच्या कर्तृत्वावर उभी आहे चार वेळा हलवलाय तिला अशी मारामारी करून काही म्हणून नाही होणार नाही पण याला एकदा तर दा। मारला ना तर माझा मन शांत होऊन जाईल अशी अशी सांगा रे ते अगं मागल्या टायमाला मला मिटी मारला नव्हती माझी ऑक्सिजन लेवल पन्नासच्या खाली गेली माहितीये काय ऑक्सिजन लेवल या माणसासोबत उगाच लग्न केलाय मी काय लग्न अरे लग्न करून लोक घरात बायका आणतात मी गुंड आणलाय गुंड त्याच्यापेक्षा मी शेंगदाणाशी लग्न केलं असतं जास्त वेळा वापरला असता त्याला काय बोलता तरी येतो ह्याचा मला सोलतायत का आपण बोललो काय ठेव हा माझ्या वाईट माणूस नाहीत हे सगळं तुम्ही चाललो कुठं आमचं चुकलं आम तुमच्याकडे सोल्युशन मागायला आलो आमचं बरोबर चालू आहे रॉकेल आणि गुलाबजाम मस्त संसार आणि जाऊ नका मला त्रास होईल मी आता काय करणार चॉकलेट इतर अगदी म्हणजे मनावर घ्यायची काही गरज नाही मनावर घ्यायची गरज नाही आज तुमची नाही फोननी दिली तर माझं नाव पण नाही श्रीदेवी शेंद्रू देवलेकरणची कॅडी बघतो काय माझ्या लोक झाला मस्त काय मस्त प्रसादा छान छान मजा आली शेंद्रू बऱ्याचदा तो फोनवरती बायकोशी बोलताना दिसला पण बायको प्रत्यक्षात या मंचावरती येईल असं खरंच कधी वाटलं नव्हतं पण आली ती धमाक्यात आली आणि परफेक्ट कास्टिंग वनिता इतकी ॲप्ट आहेस तू श्रीदेवी <laughs> शेंद्रू देवलेकरसाठी वा 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 कोकणची कॅन्डी <laughs> आवडलं मला आणि ज्या पद्धतीने विषय फिरला त्यांच्यावरनं तुमच्यावर ते इतकं सहज झालं की लक्षातच आलं नाही कधी बाजी पलटी झाली आहे मस्त मजा आली